सध्या सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाचा व्यवसाय परवाना काढण्यासाठी आरोग्य अधिकारी जे आहेत आंबोळे साहेब ते मोठी सक्ती करत आहेत आणि विविध अधिकाऱ्यांना पाचारण करून वेगवेगळ्या दुकानात जाऊन तुम्ही व्यवसाय परवाना काढा नाहीतर परवाना विरहित तुम्ही व्यवसाय करताय असे समजून तुमचं दुकान आम्ही सील करू तुमच्यावर फौजदारी करू अशा पद्धतीने धमक्या द्यायला लागले. पहिला सर्वप्रथम आरोग्य अधिकाऱ्यांच्या ह्या वर्तनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. व्यवसाय परवाना हा आरोग्य विभागाचा आरोग्याशी निगडीत जिथं तक्रारी निर्माण होतात अशा ठिकाणीच आरोग्य विभागाचा व्यवसाय परवाना हा दिला जातो आणि हे महापालिका अधिनियम कायद्यामध्ये आहे. शिवाय अशा पद्धतीचा व्यवसाय परवाना काढणं त्याचं शुल्क वसूल करणं ह्याला उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असते आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महापालिका क्षेत्रामध्ये इतकं वाढीव शुल्क आणि ह्या सगळ्या कमोडिटीला व्यवसाय परवान्यामध्ये घुसडलेलं गेलेलं नाही आहे. आज राज्यपातळीवर आम्ही काम करतो सगळ्या महापालिकातली आम्हाला महापालिका क्षेत्रातली आम्हाला माहिती आहे. या माध्यमातून सत्ताधारी महापालिकेतले सर्व नगरसेवक महापौर शिवाय विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक नेते त्यांना आमचं आव्हान आहे की आंबोळे ज्या पद्धतीनं कारवाईची भाषा करून व्यापाऱ्यांची लायकी काढत आहेत म्हणजे रसातळाशी भाषा म्हणजे तुमची दुकानं सील करतो ही कुठली भाषा आहे. आज आमचा थेट प्रश्न आहे की स्थानिक प्रशासनानं दोन वेळेला येऊन गेलेल्या महापुरामध्ये आणि एक वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना कुठला